नाणार प्रकल्प रद्द करण्यासाठी आता शिवसेनेचे मंत्री आणि नेते आणखीनच आक्रमक झालेत. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुभाष देसाई यांनी तर थेट आपलं मंत्रीपदच पणाला लावलंय. मंत्रीपद सोडेन पण कोकणातल्या जनतेच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याची भूमिका उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत मांडली. नाणारच्या ग्रामस्थांचा विरोध असल्यामुळे भूसंपादन प्रक्रिया थांबवल्याची माहिती त्यांनी दिली. केंद्राचा प्रकल्प असल्यामुळे रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असं सांगत देसाईंनी भाजपच्या कोर्टात चेंडू टोलवल्याचं दिसतंय. तर दुसरीकडे या प्रकल्पावरून सरकारमध्येच मतभेद असल्याचं सांगत विरोधकांनी टीका केली आहे. या सगळ्या ज्या गोष्टी शासनाच्या समोर आलेल्या आहेत, दप्तरी नोंद झालेले आहेत, किती विरोध आहे, ग्रामपंचायतीचे विरोधातले ठराव आहेत आणि भूसंपादन कायद्याला आम्ही हमी दिलेली आहे की संमती खेरीज करणार नाही, याच्यामुळे उद्योग विभागाचं असं स्पष्ट मत आहे की हे भूसंपादन करणं आता अशक्य आहे. ही तर वस्तुस्थिती आहे, ही मला नोंदवायलाच पाहिजे. आणि तरीसुद्धा जर लादण्याचा प्रयत्न झाला तर काय, तर मी या ठिकाणी एवढं स्पष्ट करू इच्छिते, एक वेळ मंत्रीपद सोडून देईन परंतु कोकणातील जनतेच्या पाठीशी उभं राहण्याचं सोडणार नाही. उद्योगमंत्री मोठे का मुख्यमंत्री मोठे? आणि मुख्यमंत्री सांगतात की हा प्रकल्प कोणत्याही परिस्थितीत होणारच, उद्योगमंत्री म्हणतात नाही होणार, म्हणजे नक्की काय? मग शासन काय? मग काल मी ते प्रश्न विचारला होता, दोन यार शासनामध्ये दोन शासन आहेत का? कि शिवसेना वेगळी बोलते, भाजप वेगळं बोलतोय, राज्याच्या संपूर्ण व्यवस्थेला एक हानिकारक आहे आणि व्यवस्थेवर अंकुश ठेवण्याचं काम आपण करू शकत नाहीये. म्हणून या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची आणि यांची भूमिका एक असली पाहिजे आणि त्याबाबत एकत्रित्या बैठक घेऊन तुम्ही एक करावी, तोपर्यंत राखून ठेवावी. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.